जसे की आमच्याकडे घरगुती गणेशोत्सव स्पर्धेसाठी येतात आणि दरवर्षी आमचं शूटिंगही होत असतं, सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो मी आणि एक नवीन संदेश असा देतो की सध्या पाण्याचं एक युद्ध चालू आहे, पुढचं युद्ध हे पाण्यावरतच होणार आहे, तर आत्तापासून जर आपण पाण्याची काळजी केली तर आपली पुढील जी येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी त्याचा खूप उपयोग होईल। त्याच्यामुळे रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जे नळ आपले जे लिकेज असतात ते थोडे बंद जर ठेवले, प्रत्येकाने जर ह्या पाण्याचा वापर व्यवस्थित जर केला तर भविष्यामध्ये होणारं जे युद्ध आहे हे आपण टाळू शकू। नमस्कार, धन्यवाद सर। आज नवीन वर्षाचा शुभारंभ होत आहे, गुढी पाडवा आज आपला सण आपण अतिशय आनंदाने साजरा करत आहोत। आत्ताच आमच्या सरस्वती मंदिर ट्रस्टची मी विश्वस्त आहे आणि या सरस्वती मंदिर ट्रस्टच्या क्रीडा विज्ञान केंद्रामार्फत आमच्या जिम्नॅस्टिकचं प्रात्यक्षिक आपण सर्वांनी पाहिलं, अतिशय सुंदर प्रात्यक्षिक त्यांनी सादर केलं आमच्या विद्यार्थ्यांनी, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन मी करते। आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी असलेल्या सर्व ठाणे शहरवासियांना मी मनापासून या नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। आपली आपल्यासाठी जी सेवा हेच आमचं ध्येय आहे, तत्पर सेवा, निश्चिंत राहा, सुखरूप राहा, सुरक्षित राहा, उमरे ठेवून चाला वागा, पब्लिक प्लेसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी जाल तेव्हा लक्ष ठेवा चारी बाजूला, तसेच घरातून बाहेर पडताना मेन स्विच ऑफ करणं, इलेक्ट्रिसिटीचा गॅस रेग्युलेटर MGL रेग्युलेटर बंद करणं विसरू नका। महिलांनी आपापकालीन परिस्थितीत अग्निशमन सेवा किंवा अत्यावश्यक सेवा आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, अग्निशमन सेवा आहे, त्यांना आपण पाचारण त्वरित करू शकता। विद्युत उपकरणांशी मुलांना खेळ देऊ नका, फटाके उडणारे किंवा उच्च जागी जाणारे वाजवू देऊ नका। मुलांनी फटाके वाजवताना त्यांच्याजवळ जोरांनी राहणं आवश्यक आहे आणि ते करावं टाळू नये। सगळ्यांना हे वर्ष, पुढील वर्ष सुद्धा इच्छा व्यक्त करतो। नमस्कार सगळ्यांना आणि शुभेच्छा। आणि या नववर्षाच्या प्रथम दिनी मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की पाणी बचत आहे, स्वच्छता आहे, पण त्याचबरोबर आपण ज्याप्रमाणे अन्नदान हे महत्त्वाचं दान असतं आणि आपल्या भारतातला कुठलाही माणूस हा अन्नाशिवाय होऊ नये म्हणून आपण जसे प्रयत्न करत असतो, त्याचप्रमाणे माझी अशी इच्छा आहे की प्रत्येकाने ज्याला शक्य असेल त्याने एक विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवृत्त करावा आणि एका विद्यार्थ्याचं शिक्षण ह्या वर्षभरात आपण एक विद्यार्थी शिक्षित करू असं आपण करतो। भरपूर पाण्याचा प्रश्न उद्भवतो, त्यामुळे ठाणे शहरातल्या लोकांनाही
यासाठी पाणी वाटवा हे मी आवर्जून सांगतो आणि पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद. नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून सर्वांना शुभेच्छा. राम ठाणेकरांना आणि ठाणेकरांना देखील हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं समृद्धीचं आनंदाचं निरोगी आणि शांतीमय जावं अशा मनापासून शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कोपिनेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने ही भव्य नवीन वर्षाची शोभायात्रा निघालेली आहे. यामध्ये हजारो ठाणेकर सहभागी झालेले आहेत. विविध चित्ररथ यामध्ये सहभागी झाले आणि या चित्ररथांच्या माध्यमातून स्वच्छता, आरोग्य, पाणी, पर्यावरण याचा संदेश दिलेला आहे. पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये या महाराष्ट्रावरचं पाण्याचं, दुष्काळाचं, संकटाचं निवारण हो अशा प्रकारच्या देखील अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. पाऊस यावर्षी चांगला होईल असा अंदाज सगळ्यांनीच वर्तवलेला आहे, परंतु पाणी आणि पाऊस चांगला होईपर्यंत असलेलं पाणी त्याचं योग्य नियोजन, काटकसरीने वापर झाला पाहिजे, केला पाहिजे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे अशा देखील मनापासून सगळ्यांकडे अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या पाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि दरात सुरू झालेल्या या स्वागत यात्रेत 50,000+ माणसं, ठाणेकर नागरिक आणि विविध सामाजिक संस्था वेगवेगळे विषय रेखाटत या स्वागत यात्रेत सामील झालेले आहेत. ही स्वागत यात्रा म्हणजे ही जणू आनंद यात्राच असते. यात आपण उत्साहाचं आदान प्रदान होताना पाहत असतो. ही आनंद यात्रा, ही स्वागत यात्रा म्हणजे विविध विषयांची रेखाटणी. यातून आपण मुलांना आणि बालकांना वेगळं काही सांगण्याची गरज उरत नाही. वेगवेगळे विषय रेखाटल्यामुळे, त्यातलं औत्सुक्य वाढवल्यामुळे त्यांना विविध विषयांची तर माहिती होतेच, पण वेगळं बोधप्रद भाषण न देता अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या स्वागत यात्रेतील त्यांचा सहभाग खूप काही सांगून जातो. सरस्वती मंदिर ट्रस्ट, महायोग ट्रस्ट, त्यानंतर योगाचं अत्यंत योगाने आपल्या योग कार्यातर्फे विविध पिढ्या घडवणारे श्री लवारे गुरुजी, या सर्वांचं यात ठाणे शहरात खूप खूप मोलाचं आणि मार्गदर्शन आणि त्यांची जडणघडण, लोकांची जडणघडण त्यांनी केलेली आहे. समस्त नागरिकांना पुन्हा एकदा श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे शुभेच्छा देऊन आणि या वर्षाचं हे वर्षाची सुरुवात खूप खूप चांगली आणि खूप उत्साहदर्शक हो हीच परमेश्वरची आणि प्रार्थना. संजय गोरे, महापौर ठाणे. आज या गुढीपाडव्याच्या निमित्त कालाबाजप्रमाणे कोपिनेश्वर न्यास तर्फे स्वागत यात्रा निमित्त आज भव्य दिव्य स्वरूपात निघालेली आहे. आज सुरुवात करत असताना पंचांग पूजन झालं आणि पंचांगाचं वाचन झालं. आता पंचांगा तसं सांगितलं गेलं आहे की हे वर्ष अखिल महाराष्ट्रासाठी जे पाण्यातील संकट आले त्यातून मुक्त होईल, एक चांगलं काही पाऊस पडेल, त्यामुळे एक आनंदाची बाब आहे. परंतु जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत असलेलं पाणी ते नियोजन करणं, उपयोग टाळणं हे गाव ठाणेकरांचं कर्तव्य आहे असं मी सांगतो. या स्वागत यात्रेमध्ये सर्व ठाणेकर सहभागी झालेले आहेत. तसा ठाणेकर हा उत्सवप्रिय आहे आणि या शोभायात्रेतूनच दिसून येते. सर्व महिला वर्ग पेटीपेटे बांधून याचा पूर्ण स्वागत यात्रेत सहभागी झालेले आहेत. या स्वागत यात्रेत सहभागी सर्व ठाणेकरांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा आणि या वर्षी वापर येण्यात आले ठाणेकरांना अनेक उपक्रम, अनेक योजना देण्याचा मानस आहे आता पूर्ण व्हावा आणि ठाणेकरांना चांगली सेवा देण्याचं आमच्यातून घडो आणि समाजात शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष आपल्याला शुक्ल सप्तमीचे गणेशामध्ये दिव्य असं प्रमाणामध्ये हिंदू वर्षा कोकणेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष महाराष्ट्रामध्ये एक हिंदू नववर्षा दिन साजरा होतो. यात्रेमध्ये सर्व अनेक सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने आणि शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि सांस्कृतिक शहराची परंपरा जपण्याचं काम अनेकर नेहमीच करत असतात. जर ते संमेलन असेल किंवा गणेशोत्सव असेल किंवा स्वागत यात्रा असेल काही इतर कार्यक्रम असतील पण अनेकांना तिथे यशस्वी होत असतात. चौदा वर्ष जो उपक्रम कोकणेश्वर सांस्कृतिक न्यासने राबवला त्याला मिळालेला ठाणेकरांचा प्रचंड प्रतिसाद यंदाच्या या 15व्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये आपल्याला मिळतो आहे. या नववर्ष स्वागत यात्रेच्या शुभेच्छा देण्यासाठी ठाणे वार्ता सज्ज झालेली आहे. ठाणे वार्तासारखी हे संस्था जेव्हा आपल्याबरोबर असते तेव्हा आपल्या शुभेच्छा संपूर्ण ठाणे शहरालाच काय परंतु संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा पोहोचतील अशी मला विश्वास वाटतो. गेल्या 14 वर्षाचे अनुभव लक्षात घेऊन काल आपल्या महाराष्ट्रात पडलेल्या पाण्याच्या टंचाईबद्दल जी गंगा आरती झाली त्या गंगा आरतीमध्ये जे असंख्य ठाणेकर उपस्थित होते तो एक अभिनव कार्यक्रम होता. कालच्या पूर्वसंध्येला पाडव्याच्या पूर्वसंध्येला जो काय एक अनोखा त्रिवेणी संगम झाला होता दीपोत्सव त्याचप्रमाणे गंगा आरती आणि संगीत सहोत्सवा अशी त्रिवेणी संगम झाला होता आणि ठाणेकरांनी या त्रिवेणी संगमाचा आनंद लुटलेला आहे. ठाणेकरांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांना लाख लाख शुभेच्छा. नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे ठाणे वार्ताचा हा स्तुत्य उपक्रम पाहून ठाणे वार्तालाही शुभेच्छा. धन्यवाद. ठाणे भारत सहकारी बँकेतर्फे समस्त नागरिकांस आणि बंधू भगिनींस गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष आपण सर्वांना आनंदाचे सुखाचे आणि समृद्धीचे जावो. जय हिंद जय महाराष्ट्र. ठाणे भारत सहकारी बँकेतर्फे समस्त नागरिकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांना सुखाचे समृद्धीचे जावो ही ईश्वरची आणि प्रार्थना. ठाणे वार्ता आणि बालाजी मीडिया या मिळून या दोघांनी मिळून जो काही कार्यक्रम आखला आहे त्याला माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. समस्त ठाणे नागरिकांना गुढीपाडवा नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना ठाणे वार्ता परत आपल्या शहरासाठी ठाणेकर नागरिकांसाठी नौपाडा विभागासाठी कार्यरत आहे खरोखर आनंदाची गोष्ट आहे आणि ठाणे वार्ताला या गुढीपाडव्याच्या नूतन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि ठाणेकरांचे त्याचप्रमाणे त्यांनी चांगले प्रश्न आणि ठाणेकरांचे प्रश्न मांडावे त्यांना गुढीपाडव्याच्या निमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी अमोघ माफीदार ठाण्याहून बोलतोय. सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण हाच संदेश देऊया की यावर्षी आपण सगळ्यांनी पाणी वाचूया आणि मुलींना जगवा असा हा संदेश देतोय मी. धन्यवाद. नमस्कार, मी यश वैद्य. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. पाणी वाचूया. तमाम ठाणेकरांना आमच्या ठाणे भारत सहकारी बँकेतर्फे शुभेच्छा आणि विनंती आहे की ज्यांचे कोणाचे आमच्याकडे बँकिंग रिलेशन्स नाही आहेत त्यांनी सुरू करावा आणि आमच्या सेवेचा अनुभव घ्यावा आणि अनुभवानंतर खात्री करून घ्यावी की यस यू कॅन कंटिन्यू द अकाउंट विथ अस. माझे नाव गौरव विलासराव देशमुख. सर्व ठाणेकरांना
बंधू व भगिनींना गुढी पाडव्याच्या तसेच हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मी राजेंद्र साळवी, चिटणीस, मराठा मंडळ, ठाणे. आज गुढी पाडवा आहे, नववर्षाची सुरुवात आहे आणि या दिवशी बालाजी मीडिया यांनी ठाणे वार्ता हे न्यूज चॅनल जे सुरू केलेलं आहे त्याला आमच्या मनापासून भरभरून सदिच्छा. येतं नवीन वर्ष जे आहे हे बालाजी मीडिया आणि ठाणे वार्ता हे गाजवून सोडेल याची आम्हाला खात्री आहे. एकनाथ पवळे यांचं तर महाविद्यालय नव वर्ष स्वागत यात्रेची ठाण्याची परंपरा आहे. त्या परंपरे आज साधेचं असं एक खूप मोठी स्वागत निघालेली आहे. विविध स्तरावरती आलेले सर्व लोक, सर्व लहान थोर आपल्या वेशभूषा घालून व आपले संस्कृती जपत या स्वागत सामील झाले. माझ्या या सर्व मित्रांना नवीन वर्षाची हार्दिक शुभेच्छा. मी विनंती करतो की यावर्षी जे दुष्काळ पडलेला आहे महाराष्ट्रात आणि भारतात, तो मी लालबागच्या राजा ज्योतिबा साईबाबा स्वामी समर्थांना प्रार्थना करतो की या पुढच्या येत्या वर्षात एवढा पाऊस पडू देत की देवाची कृपा होऊन द्या अशी मी प्रार्थना करतो. आणि ठाणे वार्ताला आणि बालाजी मीडियाला मी शुभेच्छा देत आहे. नमस्कार. ठाण्याच्या सीजेपी समाज सर्व ठाणेकरांना नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आमचा सीजेपी समाज करते ठाणे स्वच्छ करण्यासाठी ही एक आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे. माझ्या पंतप्रधानांचं जे आव्हान आहे स्वच्छ भारत योजनेचं, त्याचं एक प्रतिरूप आम्ही इथे बनवलं आहे. या चष्मा घेऊन आम्ही सर्व समाजाला, सर्व ठाणेकरांना आणि स्वच्छ सुंदर रेल्वे करण्याचे एक आवाहन करतो. पुन्हा एकदा माझ्यातर्फे माझ्या सर्व सिटी समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा. मी नरेंद्र जैन, विश्वस्त जैन मंदिर टेंबीनाका ठाणे. जैन समाजातर्फे तमाम हिंदू बंधू भगिनींना गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा. ठाण्याचा हा जो आता जो आपला मिरवणूक आहे जी निघालेली आहे, ऐतिहासिक मिरवणूक आहे. परंतु कमीत कमी 10,000 लोकांपेक्षा जास्त लोक आहेत. आमचा पण सहभाग झालेला आहे 2-3 वर्षापासून या मिरवणूकमध्ये. आणि आता पुढे आमचा प्रत्येक वर्षी मिरवणूकमध्ये आमचा सहभाग राहणार. आणि परत एकदा तमाम हिंदू भगिनींना गुढीपाडव्याचा हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. मी सतीश गोपिनेश्वर नाशिकमध्ये सर्व ठाणेकरांना
आजच्या गुढीपाडव्याच्या दिवशी मी स्वागत करतो आणि सगळ्यांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत. गेली काही वर्ष मी या स्वागत यात्रेच्या पूर्ण संध्येची तयारी करतो. कालच्या या पूर्व संध्येमध्ये आम्ही एक अभिनव प्रयोग केला होता. पाच आरत्या तलावपाळीच्या पाच बाजूनी आम्ही पाच आरत्यांचं आयोजन केलं होतं. एकाच वेळेस पाच ठिकाणं या आरत्या आम्ही सीडीवरनं सीडीच्या माध्यमातून उद्या लाऊडस्पीकरवरनं लावल्या होत्या. प्रचंड प्रतिसाद सर्व नागरिकांकडनं आला. लोक सांजा काळ चिपळ्या सगळे घेऊन आलेले होते आणि अतिशय उत्साहामध्ये या पाच आरत्या झाल्या. त्याच्यामध्ये सुरुवातीला संभाजी महाराजांचं वीर सूक्त हे चालबद्ध केलेलं होतं. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची एक आरती झाली, गणरायाची आरती झाली, गोपिनेश्वराच्या अधिष्ठानाखाली ही स्वागत यात्रा निघत असल्यामुळे शंकराची आरती झाली आणि त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढीला 50 वर्ष झाल्यामुळे यावर्षी त्यांचं एक गाणं झालं. अतिशय उत्साहामध्ये कालचा कार्यक्रम पार पडला. या सगळ्या मागचं प्रयोजन असं होतं की काही वर्षापूर्वी आम्ही फटाके उडवत होतो, त्याच्यामुळे या स्वागत राज्याची पूर्वसंध्या ही सगळ्यांच्यामध्ये लक्षात यावी, सगळ्या नागरिकांना उत्साहाचं वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही करत होतो. प्रदूषणाचा विचार करता आम्ही ते बंद केलं आणि यावर्षी नवीनच आरत्यांचा आम्ही एक उपक्रम केला आणि तो अतिशय छान उत्साहात पार पडला. धन्यवाद. शिवजयंती उत्सव मंडळाने आम्ही आमच्या उत्सव मंडळाने पहिल्यापासून जेव्हा शिवाजी यात्रा चालू झाली तेव्हापासून आमचा हा सहभाग एक शिवाजी पेशवाई आणि इतर त्यांचे साधू संत असा आमचा दरवर्षीचा सहभाग असतो आणि उत्स्फूर्त आम्हाला त्याचा प्रतिसाद लागतो ठाणेकरांचा. या यात्रेमध्ये सर्व ठाणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखसमृद्धी आणि भरभराटी सर्व ठाणेकरांना सदिच्छा आणि जास्तीत जास्त ठाणेकरांनी याच्यात भाग घ्यावा हीच विनंती. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा डबल गर्दी दिसली पाहिजे. धन्यवाद. आम्ही आदर्श मैत्री प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे सर्व सभासद तसेच पदाधिकारी आहोत आणि आमच्याकडून आपल्या सर्व हिंदू धर्मियांना नववर्षाच्या हिंदू नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि आमची ही दिंडी वारकरी संप्रदायाची दिंडी आहे आणि ही आम्ही दरवर्षी अशाच प्रकारे साजरी करू आणि पुन्हा एकदा सर्व नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व ठाणेकर बंधू भगिनींना शिवानंद आर्ट आणि डीजे असोसिएट तर्फे सर्व नागरिकांना मी सुहास बोल. मी आज 15 वर्ष मी या रॅलीला गिरगाव सोडल्यानंतर 15 वर्ष मी या रॅलीमध्ये येतो आहे आणि या गुढीपाडव्याचं आताची जी मुलं आहेत आताची जी पिढी आहे त्यांना तुम्हाला समजून सांगायला पाहिजे की गुढीपाडव्याचं महत्त्व काय आणि गुढीपाडव्याचं महत्त्व तुम्ही समजून द्या तर आपली पुढची पिढी या रॅलीमध्ये उभी राहील आणि या रॅलीला येईल. मी आज 15 वर्षानंतर मी परत याच्या ठाणेकर सर्व बंधू भगिनींना मी असे शुभाशय हे देतो आणि मग त्यांना मी माझ्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा मी त्यांना गुढीपाडव्यानिमित्त समस्त ठाणेकरांना शुभेच्छा. धन्यवाद. आज गुढीपाडवा समस्त ठाणेकर नागरिकांना डीजे असोसिएटतर्फे हार्दिक शुभेच्छा. सर्व ठाणेकर नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. सर्वप्रथम समस्त ठाणेकर बंधू आणि भगिनींना नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आता सध्या जो प्रश्न आहे पाणी हा सर्व ठिकाणी बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे. पूर्वी एका विशिष्ट ठिकाणी मराठवाडा म्हणायचे तर या विदर्भ या विषयामध्ये पाण्याची समस्या होती, पण आता ही समस्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये
पसरत आ तरी सर्व बंधु भगिनी समस्त ठाणेकरवासी अन्य ठिकाणी सर्व बंधु भगिनी माझी अतिशय कळकळीची आणि नम्र विनंती आहे की पाण्याचा वापर आपण जर का योग्य रीतीने योग्य प्रकारे केला आणि पावसाचं दैव आहे पाणी आहे योग्य रीतीने साठवून ठेवून त्यासुद्धा पाण्याचा योग्य रीतीने वापर केला तर आत्ताच काय पण भविष्यामध्ये पुढे कित्येक वर्षापर्यंत पाण्याची समस्या आपल्याला निश्चित उद्भवणार नाही तेव्हा सर्वांना माझं हेच सांगणं आहे की योग्य पाण्याचा वापर आणि त्याचा नियम आहे या गोष्टी कराव्यात सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या आणि नवीन मराठी वर्षाच्या अधिक शुभेच्छा.